शहादा तालुक्यातील दूधखेडा येथे बहुसंख्येने आदिवासी समाज असून इतर समाजही या गावात वास्तव्य करून राहते. गावात शेताची वैयक्तिक विद्युत रोहित्र आणि गावाची एकाच वेळेस खराब झाले मात्र 5 ते 8 दिवसापासून. विद्युत रोहित्राचे रोड खराब झाल्याने गावातील नागरिकांचे खूप गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पाणी व वीज हा जीवनातील महत्वाचा घटक असून लोकांच्या घरात पाणीच नसून शेताच्या रोहित्राला कनेक्शन करून पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून घरातील आणि शेतीची व वैयक्तिक कामे सोडून पाणीसाठी दरदर भटकंती करावी लागत आहे. घरातील कुटुंबाला अंधारात रात्र काढावी लागत आहे आणि रात्रभर जागरण करून रात्र काढावी लागते कारण पावसाने देखील धुमाकूळ घातला असून डास मच्छरांचा बाजार असून मात्र रात्री झोपू देत नाही. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाणी. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. कुटुंबातील नागरिक पाण्यासाठी एका बोरिंगवरच जाऊन गर्दी करून पाणी भरून पिण्याच्या पाण्याची सोय करत आहेत. केंद्र सरकारने हर घर जल योजना राबवून सुद्धा आज देखील पाण्यासाठी घर सोडून जावे लागते. नळ आहे पण पाणी नाही. दूधखेडा गावातील नागरिकांचे वीज आणि पाणीचा प्रश्न असाच राहील का? याकडे महावितरण कंपनी आणि प्रशासनाचे लक्ष लागून आहे का? महावितरण कंपनीने झोपेचे सोंग घेऊन आरामात रात्र काढते मात्र दूधखेडा गावाचे काय? नागरिकांच्या मनात वीज आणि पाण्याची सोय होईल का असा प्रश्न लवकर सुटेल का अशी चिंता जोर धरू लागली आहे. शहादा तालुका प्रतिनिधी श्याम पवार, शहादा.